द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. मगरीच्या हल्ल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट. पंचनामे वेळीत झाले सुमारे 9 फूट मगरीचं दर्शन. दाणोळी तालुका शिरोळ येथील वारणा नदी पात्रात कय्युम अमीर हमजा नदाफ हा 28 वर्षीय तरुण आज सकाळी गुरुवार दिनांक 2 रोजी पोहायला गेला असता या तरुणावर मगरीने हल्ला केल्याने तो जखमी झालाय. जखमी तरुणाची सांगली शासकीय रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांनी भेट घेऊन जबाब घेतले. तसेच वारणा नदीपात्रालगत घटनास्थळी दाणोळी हद्दीत जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. पंचनामा सुरू असताना सुमारे 9 फूट लांबीच्या मगरीचं दर्शन यावेळी अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना झालं. यामुळे मगरीचा वावर आणि जखमी कय्युम यांनी दिलेल्या जबाबानुसार मगरीनेच हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. येथील नदीपात्रात अंघोळीसाठी तरुणांनी किंवा धुणे धुण्यासाठी महिलांनी जाऊ नये, शेतकऱ्यांनीही काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. वन विभागाच्या आलेल्या टीममध्ये वनक्षेत्रपाल करवीर रमेश कांबळे, हातकणंगले वनपाल आर के देसा, हातकणंगले वनरक्षक मोहन आकाराम देसाई, वनरक्षक एस टी सावंत आदींचा समावेश होता. द कोथरी टाइम्स न्यूजसाठी दाणोळीहून संपादक जमीर मुजावर. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.